यानंतरची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या उमरेड रोड नजीकच्या कळमना इथे हरडे फार्म हाऊस पूर्णतः पाण्याखाली गेले। या फार्म हाऊस मध्ये धवनगय कुटुंब अडकले होते। धवनगय कुटुंबियांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रेस्क्यू करून बाहेर काढले आहे। नागपूरच्या उमरेड रोड नजीकच्या कळमना इथली ही घटना आहे। हरडे फार्म हाऊस हे पूर्णतः पाण्याखाली गेले होते आणि या फार्म हाऊस मध्ये धवनगय कुटुंब अडकलेलं होतं। या कुटुंबियांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रेस्क्यू करून बाहेर काढले। सध्या नागपूरमध्ये संततधार पाऊस बरसतोय। मुंबईपेक्षा सुद्धा जास्त पावसाची नोंद नागपूरमध्ये झाली आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, हे रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कसं झालं? अग्निशमन विभागाने हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे। हरडे फार्म हाऊस हे पूर्णतः पाण्याखाली गेलं होतं। तिकडे एक कुटुंब अडकलेलं होतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत या कुटुंबाला बाहेर काढलं। कंबरभर पाण्यातून हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। नागपूरला सध्या पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुंबईमध्ये 145 तर नागपूरमध्ये 164 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे। तुषार कोहळे आपल्याला पुन्हा एकदा अपडेट देतील। तुषार, हे रेस्क्यू ऑपरेशन कसं झालं? प्रज्ञा, निश्चितच ज्या मागच्या 12 तासामध्ये नागपूरमध्ये 164 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आणि ज्या प्रकारे कळमना भागामध्ये हे जे फार्म हाऊस होतं, या फार्म हाऊसवर एक कुटुंब अडकलेलं होतं। विशेष करून नाग नदी या भागातनं वाहते आणि नागपूरचे बहुतांश नाले जे नागपूरचं पाणी बाहेर निघते पूर्वेकडे, ते या कळमना भागामध्ये निघते। त्यामुळे या फार्म हाऊस मध्ये जे कुटुंब अडकलेलं होतं, साधारण रात्री 2 वाजतापासून तिथे अडकलं होतं। त्यांनी नंतर मग नागपूर महानगरपालिकेला संपर्क साधला आपत्कालीन नियंत्रण कक्षाला, त्यानंतर मग तिथे एक रेस्क्यू टीम पाठवण्यात आली। मात्र अंधार असल्यामुळे रेस्क्यू करायला अडचणी जात होत्या। त्यानंतर पहाटे साधारण 6:30-7:45 सुमारामध्ये या कुटुंबाला बाहेर काढण्यात आलेलं आहे। पण सुदैवाने जर का सातत्याने पाऊस कोसळत राहिला असता निश्चितच मोठी घटना घडली असती। पाऊस थांबला होता, त्यामुळे रेस्क्यू टीमला देखील रेस्क्यू करायला सोपं गेलं आणि या संपूर्ण कुटुंबाला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।